सांगलीची सीट काँग्रेसकडे जाणार असं वाटतच असताना अचानक चंद्रहार पाटलांना महाविकास आघाडीनं अट्टहासानं दिलेली सीट, कारण काँग्रेसची सीट सांगलीत लागणार असं काही चित्र असताना देखील विशाल पाटलांना डावलून चंद्रहार पाटलांना दिलेली उमेदवारी कितपत योग्य आहे असं आपल्याला एक व्यापारी म्हणून वाटतंय. मला असं वाटतंय की एकाच एक लढत झाली असती तर हे 100% विशाल पाटील हे चट ठरले असते. सांगलीच्या जनतेला हे वाटतं. आणि मधून चंद्रहार पाटील हा ठीक आहे, तीही यंग व्यक्ती आहे, पहिलवान आहे, ते काय डबल केसरी वगैरे काहीतरी आहेत असं मी न्यूज मधून मला ऐकतो आणि बघितले त्यांचे बरेच वेळेला पेपरला. पण त्यांची अजूनही तयारी नसताना नवखा उमेदवार एकदम आणून लादला आता हे त्यांच्या अंतर्गत काँग्रेस काय राष्ट्रवादी असं आम्ही ऐकतोय बातम्यांना. त्यांच्या कुरघडीमुळे हे विशाल पाटील निवडून येत आणि त्यांचं काय घरानं पुढे जाऊ नये त्या दृष्टीनं काहीतरी प्रयत्न झाले, त्यामुळं त्यांची उमेदवारी बहुतेक कट केली. आणि मला वाटतं चंद्रका दादा बहुतेक बळीचा बकरा बघतील हे असं हे मला तर वैयक्तिक असं वाटतं, कारण त्यांना यायचं असं तर हे पूर्वीपासून त्यांनी तयारी करायला पाहिजे होती. अचानक येऊन हे ते बहुतेक बळीचा बकराच बनणार ते. धन्यवाद. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.